प्रामुख्यानं प्री मान्सूनच्या सूचना आपण केल्या होत्या, पेपरवर त्या केल्यासारख्या दाखवल्या, परंतु प्रॅक्टिकलमध्ये त्या सगळ्या सूचनांचं पालन झालं नव्हतं. परिणामी बऱ्याच ठिकाणी पाणी साठलं आणि त्याचं पत्र आज मी पुन्हा दिलेलं आहे. बरेच रस्ते जे पूर्वी खाली डांबर टाकून पॅच केलं होतं ते पुन्हा उखडले गेले, त्याच्यामुळे लोकांची वाहतूक करताना अतिशय हाल होत आहेत, किंबहुना काही ठिकाणी अपघात होत आहेत. त्याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष वेधलेलं आहे. त्याला सांगितले की ते नुसती माती टाकून किंवा खडी टाकून जमणार नाही, त्याला तर नवीन केमिकल जे आलेलं आहे, खडी मिश्रित केमिकल, ते टाकल्यानंतर लगेच रोल केल्यानंतर त्याला एक चांगला आकार येतो, त्याचा वापर करायला सांगितलेला आहे. शाळांच्या बाबतीमध्ये सूचना केल्या, इलेक्ट्रिकलच्या बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत. झाडं तोडण्याचा प्रश्न सगळीकडे, म्हणजे CBDपासून तर दिघ्यापर्यंतचा तो प्रश्न निघालेला आहे. एकूण आरोग्याच्या बाबतीमध्ये, वाहतुकीच्या बाबतीमध्ये आपल्या महापालिकेच्या स्तरावर परिवहन सेवा, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, फवारणी, डास निर्मूलन योजना, काही ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका, या सर्वच विषयावर चर्चा झाली. आणि आज ही आमची 6वी बैठक होती, म्हणजे आमचे रवींद्र इथापे त्याची नोंद कायम ठेवतात, आणि त्याने आज 6वी आणि आज एकूणच आयुक्तांना मी बोललो की 100% तुमची कामं बरोबर झाली असं आमचं म्हणणं नाही, परंतु अन्य महापालिकांच्या आयुक्ताच्या तुलनेनं तुमचं काम निश्चितपणे बरहुकूम, म्हणजे जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने काम तुम्ही केलं, त्याच्याबद्दल आमच्या सुधाकर सोनावण्यांनी आनंद व्यक्त केला, दशरथ भक्ताने आनंद व्यक्त केला, GD सुतारांनीसुद्धा, म्हणजे त्याच्या काही समस्या प्रलंबित आहेत तरीसुद्धा त्यांनी प्रयत्न केला आहे. परंतु आता आयुक्तांच्या बरोबरच नुसते आयुक्त नाही तर HODनीसुद्धा मिटिंगला बसावायला पाहिजे, खालच्या स्तरावर त्या ठिकाणी त्याचं काम व्हायला पाहिजे, अशा प्रकारची सगळी सूचना केली. मी तर असं म्हटलेलं आहे की भविष्यकाळामध्ये एकेका विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर 3-3 तासाच्या मिटिंगा घ्याव्यात, फार तर एका दिवसाला 4 मिटिंगा घ्याव्यात, आठवड्यातून एकच दिवस द्यावा, जेणेकरून त्या 4 विभागाच्या ते सगळे प्रश्न शेवटच्या टोकापर्यंत, म्हणजे एका बाजूला म्हणजे लोकप्रतिनिधी जे होते ते प्रशासन आणि त्यामध्ये आमदार म्हणून त्या मी बसणार आहे, आणि जेणेकरून नुसतं कागदापत्रात आपण पत्रव्यवहार केला, मी विषय मांडला, पेपरला बातमी आली, सोशल मीडियावर कौतुक केलं गेलं, इलेक्ट्रॉनिक मीडियावर कौतुक केलं गेलं, ह्या एवढं ठीक आहे की म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं लोकप्रतिनिधीचं कौतुक व्हायला पाहिजे, परंतु त्या कामाला अंतिमतः रिझल्ट ओरिएंटेड काम व्हायला पाहिजे, अशा स्वरूपाची मान्य आयुक्तासमोर मी मांडणी केलेली आणि त्यांनी तत्वतः ती मान्य केलेली. एकूणच कोविड जरी गेला असला तरीसुद्धा कोविडच्या नंतर डेंग्यू, मलेरिया, हिवताप, लहान मुलांचे आजार या बाबतीमध्ये सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. काही काही आयुर्वेदच्या त्या माता बाल रुग्णालयामध्ये आपण त्याचं रूपांतर आपण हेल्थ सेंटरमध्ये केलं, परंतु तिथे अधिकारी म्हणजे डॉक्टर्स वगैरेची त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याकारणानं महिलांना परत वाशीकडे यावं लागतं, आणि वाशीला एकूणच गर्दीचा ओघ बघताना न्याय मिळत नाही, आणि म्हणून त्याकरता जास्त पगार देऊन डॉक्टर्सांची डॉक्टरची नेमणूक करा, अशा प्रकारची सूचना आम्ही जारी केलेल्या. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.